नमस्कार. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपण आता आहोत कर्जतचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे. महेंद्र थोरवे हे कर्जत मधल्या अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी उंची गाठलेली आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्या कुटुंबाने समाज प्रबोधनाचं काम केलंय त्या कुटुंबातील पाळंमुळं त्यांची आजही घट्ट आहे. इथल्या समाज व्यवस्थेशी त्यांची नाळ तुटलेली नाही. आपण याच अनुषंगाने महेंद्र थोरवे यांच्याशी या मतदारसंघातील विविध प्रश्नाशी निगडीत गप्पा मारणार आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडून ते उत्तर मिळावं अशी सर्वांचीच अपेक्षा आहे आणि तो मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. थोरवे साहेब, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे. शिवसेना भाजपाची युती देखील राज्यामध्ये झाली आहे. खूप चांगलं वातावरण निवडणुकीचं आपल्या मतदारसंघात आपल्या बाजूने दिसत आहे. सर्वात प्रश्न महत्त्वाचा जो आहे तो इथल्या मतदारांच्या वेगवेगळ्या समस्यांचा आहे आणि त्याच्यात प्रामुख्याने प्रश्न रायगडमधला जो सातत्याने समोर येतो तो पेन अर्बन बँकेचा येतो. पेन अर्बन बँक काही वर्षापूर्वी डुबली आणि त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपये इथल्या सामान्य जनतेचे डुबलेत. तुमच्या मतदारसंघातील सर्वाधिक ठेवीदार या पेन अर्बन बँकेचे आहेत. त्याच्याबाबतचं आपलं धोरण काय आहे हे मला ऐकायला आवडेल. पेन अर्बन बँकेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मेहनतीचे पैसे त्या ठिकाणी ती बँक बुडाल्यामुळे अडकून पडलेले आहेत. स्वतःची जमीन विकून आपल्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्या बँकेत अडकलेले होते आणि ती बँक बुडाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत. त्यानंतर हा प्रश्न जो प्रलंबित राहत गेला, संघर्ष समितीच्या माध्यमातून गेली 8 ते 10 वर्ष हा संघर्ष पेन अर्बन बँकेच्या संघर्ष समितीचा सुरू आहे. त्यावेळेस माझ्या मते 2010 ती घटना आहे आणि त्यानंतर संघर्ष समिती नेमून त्या ठिकाणी माझेसुद्धा स्वतःचे पैसे जवळजवळ 20 ते 22 लाख रुपये माझ्या त्या खात्यावर त्या बँकेमध्ये. मीसुद्धा स्वतः पीडित आहे त्या बँकेमध्ये. परंतु माझ्यापेक्षाही जी गोरगरीब जी जनता आहे त्या गोरगरीब लोकांचे जे कष्ट करून जे पैसे त्या खात्यावर जमा केले होते, स्वतःची पोटची भाकरी विकून मुलीच्या लग्नासाठी जे पैसे जमा केले होते ते त्या बँकेमध्ये अडकून पडलेले आहेत. संघर्ष समितीच्या माध्यमातून खूप प्रचंड प्रयत्न आत्तापर्यंत करण्यात आले परंतु संघर्ष समितीलासुद्धा आत्तापर्यंत तशी यश आलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ईडीने ऑब्जेक्शन घेतलं, ती स्थावर मालमत्ता त्या ठिकाणी त्यांची अडकून पडलेली आहे. ती जरी त्या ठिकाणी जरी विकून जरी झाली असती तरी त्या गोरगरीब लोकांचे खातेदारांचे पैसे त्या ठिकाणी देता आले असते. परंतु हा जो सगळा विषय जो आहे तो आता कोर्टामध्ये हा सगळा विषय प्रलंबित आहे आणि म्हणूनच तज्ज्ञ कायदेतज्ञांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि तो माझी इच्छाच आहे की हा सगळा जवळजवळ 90,000 खातेदार त्या संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गोरगरीब खातेदार त्या ठिकाणी त्यांचे पैसे अडकलेले आहेत. आजसुद्धा संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्ष समितीने एखादी मीटिंग जरी आयोजन केली तरी ते सगळे खातेदार बिचारे त्या आशेने त्या ठिकाणी जात असतात की उद्या माझे पैसे कदाचित मिळतील अशी अपेक्षा असते. परंतु त्यावेळेस असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीसुद्धा त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. ताबडतोबच जर त्यावेळेस कारवाई झाली असती तर कदाचित ती ताबडतोब प्रॉपर्टी सील करून त्यावेळेस मार्केट रेटसुद्धा खूप चांगले होते. त्या प्रॉपर्टीची जर स्थावर मालमत्ता त्यावेळेस विकली गेली असती तर कदाचित त्या खातेदारांचे सगळे पैसे त्या ठिकाणी मिळू शकले असते. परंतु स्थानिक नेतृत्व जे असतं, लोकप्रतिनिधी असतं, त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस 10 वर्ष सत्तेत असतानासुद्धा त्यांनी जर कदाचित हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय होता. 90,000 खातेदार ह्या मतदारसंघाचे संघामधले असताना त्या खातेदारांचा एवढा मोठा प्रश्न असताना एकही स्थानिक नेतृत्व म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघामध्ये त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून जेवढा संघर्ष झाला तोच नाही तर त्या खातेदारांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून यांचा एकदाही एक मोर्चासुद्धा साधा निघालेला नाही आहे. हे दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही तर आज वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांनी चालणार आम्ही शिवसैनिक आहोत. आमचं काम असते की आमचं काम आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण.
म्हणून आमची प्रामुख्य आमची तळमळच ती, ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हापासून आमची तळमळच ती आहे की ह्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु न्याय देताना आत्तापर्यंत येते तुमच्या तर लक्षात आले असेल का, शिशिर झारकर त्यावेळेस ते राष्ट्रवादीचे तिथे अध्यक्ष होते, नगराध्यक्ष त्या ठिकाणी होते, आमदार इथं राष्ट्रवादीचे होते. मग जर हा विषय, त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टी, स्थावर मालमत्ता, ते कॉलेज ज्यांचं त्या ठिकाणी आहे, अनेक मोठमोठ्या प्रॉपर्टी खारघरपासून पेनपासून मुंबईपासून ते दुबईपर्यंत, पैसा माझ्या सगळ्या खातेदारांचाच त्या ठिकाणी अडकलेला होता, घेतलेला होता, आणि तो पैसा त्या ठिकाणी पूर्णपणे ह्यांनी लुबाडून खाल्लेला आहे. आणि म्हणून तो जो प्रश्न आहे तो भविष्यामध्ये मी आमदार झाल्यानंतर नक्कीच हा प्रश्न मी प्रामुख्याने ऐरणीवर घेऊन विधानसभेमध्ये याचा आवाज उठून हा नक्कीचपणे हा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. अनेक ठेवीदार तुम्हाला भेटत असतात, आपल्या व्यथा तुमच्याकडे मांडत असतात. तुम्ही जसं आता म्हटलात की अनेकांनी आपल्या जमिनी विकून पैसे ठेवले आहेत, कुणीतरी आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले होते, काही लोकांचे तर हातावर पोट असलेल्या कामगारांचे पैसे त्या बँकेमध्ये आहेत. आपण तर संख्या जी सांगितली ती 90,000 आसपास, म्हणजे फार मोठी संख्या आहे. हो, म्हणजे 90,000 जर आपण लोक म्हटली तर त्या 90,000 खातेदारांवर जगणारी कुटुंबाची संख्या म्हणजे साधारणतः 2,00,000 जवळपासची जी संख्या आहे ती पीडित आहे. बरोबर आहे, ती लोक पीडित आहेत. आज हा प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे. तुम्ही म्हणताय की त्यांच्या फार मोठ्या मालमत्ता आहेत ज्या सगळ्या अडकलेल्या आहेत, ज्या विकल्या तर ठेवीदारांच्या ठेवीपर्यंत मिळू शकतात. आज गरज आहे ती जशी विधानसभेत जाऊन लढण्याची आहे तशी कायद्याच्या माध्यमातून देखील लढण्याची एक गरज आहे. चांगल्या कायदेतज्ञांची फौज उभी करावी लागेल, तसं काय आपलं धोरण आहे का? होय, नक्कीच. आता जो प्रश्न जो सुप्रीम कोर्टामध्ये ईडीने जे ऑब्जेक्शन घेऊन ते स्थावर मालमत्ता जे ज्या ऑब्जेक्शनमुळे ते स्थगित मॅटर कोर्टामध्ये जे आहे ते भविष्यामध्ये एक तज्ज्ञ वकिलांची त्या ठिकाणी फौज उभी करून तो प्रश्न सोडवण्यासाठी तज्ज्ञ अर्थतज्ञांच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्यांच्याशी सगळं डिस्कशन केलं जाईल आणि कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल, तो प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला पुढे आणता येईल तो प्रामाणिकपणे प्रयत्न करून आम्ही नक्कीच, हे कारण हे माझे लोक आहेत, माझे खातेदार आहेत, मी स्वतःसुद्धा त्या पीडित आहे. त्यामुळे मी स्वतः असताना माझे लोक ज्या 90,000 खातेदार आहेत आम्ही एकत्रपणे येऊन, कारण कोणतरी एक ट्रॅक देणारा नेतृत्व पाहिजे. जे आज 15 वर्षामध्ये या ठिकाणचं जे नेतृत्व होतं किंवा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, त्यांनी आतापर्यंत सिंगल ह्या 90,000 खातेदारांसाठी एकदा जरी ते उतरले असते त्या ठिकाणी, ज्यावेळेस पेन अर्बन बँक ह्यावेळेस जी बुडाली त्यावेळेस खातेदार सगळे रस्त्यावर, आम्ही स्वतः रस्त्यावर होतो त्यावेळेस स्थानिक आमदार त्या ठिकाणी, त्यांना प्रश्न विचारले गेले होते पण त्यांनी त्या गोष्टीवर नो कमेंट्स सांगितलं. म्हणजे कारण का, तर त्यांचे सगळे खातेदार किंवा ते जे करणारे कमिटी सगळ्या होत्या ती बँकेमध्ये, हे सगळे त्यांचेच सगळे बरोबरचे सगळे होते सहकारी, आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळेस जो काय आवाज उठवला पाहिजे होता तो उठवला नाही. आम्ही रस्त्यावर उतरलो खरं, आम्ही खातेदार होतो, आणि म्हणूनच भविष्यामध्ये मला तो प्रश्न कुठल्याही परिस्थितीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून का असताना पण तो प्रामुख्याने एक तज्ज्ञ अर्थतज्ज्ञांचे किंवा चांगल्या वकिलांचा सहकार्य घेऊन त्या ठिकाणी आपल्याला तो सोडवायचा आहे. खरं तर तुम्ही समदुःखी आहात आणि त्यांचं दुःखही तुम्हाला, कारण तुमचे देखील पैसे त्याच्यामध्ये गेलेले, त्यामुळे खऱ्या अर्थाने तो प्रश्न ठेवीदारांची, आज ठेवीदारांची जी काही मानसिकता आहे, काही लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, काही लोक आत्महत्येच्या दारात उभे आहेत, काही लोक नैराश्येच्या गर्तेमध्ये सापडलेले आहेत, आणि ती खऱ्या अर्थाने मानसिकता तुम्हाला चांगली समजू शकते. कारण पैसा अडकल्यानंतर काय आपलं होतं हे ज्याचे अडकतात त्याला कळतात. तुम्ही पीडित आहात म्हणून तुम्हाला ते जास्त कळेल असं मला वाटतं, आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. मला वाटतं तुम्ही चांगल्या पद्धतीने संघर्ष करू शकता. दुसरा एक मुद्दा आहे प्रामुख्याने जो चर्चेला जातो तो इथल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातला आहे. खालापूर तालुक्यामध्ये फार मोठी समस्या आहे, कर्जतमध्ये देखील आहे. खालापूरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूची जी गावं आहेत तिथे डोंगराच्या पायथ्याची गावं आहेत आणि तिथे पाणी पोचलेलं नाही, तर तिथे पाणी पोचवता येईल का? तिथे काय कशा पद्धतीने योजना राबवता येईल? तुम्ही त्या संदर्भात काय विचार केला आहे का? पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर समस्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. कर्जत तालुका हा तसा ट्रायबल भाग म्हणून ओळखला जातोय, परंतु या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाड्या, आदिवासी वस्त्या या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेज नदीचं पाणी खाली खाडीपर्यंत जात असतं आणि या पेज नदीच्या पाण्यावर बरेचसे या खाली जाणाऱ्या इंडस्ट्रीयल त्या ठिकाणी इंडस्ट्री चालू आहेत. माझा भविष्याचं प्लॅनिंग ह्या ठिकाणी आहे की ही जी पेज नदी वाहते ह्या लागूनच पुढे आमचा खांडस
कळम हा जो परिसर आहे तिथून चिल्लार नदी म्हणून एक आलेली आहे, ती पूर्णपणे सुकी असते उन्हाळ्यामध्ये, कारण पाणीच नाही त्या ठिकाणी. जर ह्या पेज नदीचा प्रवाह काही प्रमाणात आपण जर त्या चिल्लार नदीला जर त्या ठिकाणी फिरवला तर त्या परिसरातने असणारे सगळ्या गावांना पाणी पुरवठा त्या ठिकाणी होऊ शकतो त्या ठिकाणचा. आणि त्या ठिकाणी मग शेतकऱ्यांनासुद्धा त्या पाण्याच्या याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला आपली उपजीविका पण त्या ठिकाणी करता येईल, तिथं शेती लावता येईल, शेतीवर होणारे उत्पन्न त्या ठिकाणी घेता येईल. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या असणाऱ्या म्हैस गुरंढोरं या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पाणी त्या चिल्लार नदीच्या माध्यमातून आपण उपलब्ध होऊ शकतं. प्रामुख्याने दुसरा प्रश्न असा आहे की ह्याच पेज नदीवर ज्या पद्धतीने म्हणजे अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, कल्याण असेल, या पेज नदीच्या जाणाऱ्या पाण्यावरतीच त्या ठिकाणी इंडस्ट्री उभी राहिली आणि त्या ठिकाणच्या इंडस्ट्रीवरती त्या परिसरातनं पूर्णपणे डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे झाली. मग आज कर्जत असेल, खोपोली असेल, ट्रेनच्या माध्यमातून 4:30 उठून इथले युवक त्या ठिकाणी रोजगार नोकरीसाठी जात असतात. भविष्यामध्ये आम्ही आदिवासी म्हणजे काय, आम्ही आदिवासी ट्रायबल भाग म्हणजे आयुष्यभर आम्ही आदिवासीच राहायचं का? तर भविष्यामध्ये मी आमदार झाल्यानंतर माझी ह्या ठिकाणची भूमिका आहे की या ठिकाणी ह्या पेज नदीवर आम्हाला इंडस्ट्री उभी करायची आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये माझं जे काय आज कर्जत तालुक्यातले जे युवक आहे त्या ठिकाणी सुशिक्षित युवक आज सगळे बेरोजगार म्हणून त्या ठिकाणी फिरत असतात, मोठी संख्या आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये. तर त्यांना त्या ठिकाणी रोजगार कसा उपलब्ध करता येईल? खालापूरमध्ये असणारी इंडस्ट्री त्या ठिकाणी आहे, तिथल्या स्थानिकांना रोजगार कसा देता येईल तो त्या ठिकाणचा आमचा प्रयत्न सुरू आहे. खोपोलीमध्ये असणारी इंडस्ट्री बऱ्याच प्रमाणात बंद पडलेली आहे, ती पुन्हा कशा पद्धतीने चालू करता येईल त्या संदर्भात मॅनेजमेंटशी चर्चा करून, सरकारशी चर्चा करून, तो सत्तेत बसल्यानंतर आपण आल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला करता येतील. तुम्ही आता जो मुद्दा घेतला की पलसदरीच्या त्या रेल्वे ट्रॅकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे, त्या साईडने सुद्धा जी आपली जाणारी पाताळगंगा जी नदी आहे त्या नदी खोपोलीच्या माध्यमातून जे पाणी त्या ठिकाणी गगनगिरीच्या खोपोलीच्या फाट्यावरून जी नदी वाहते ती टाटाचीच नदी आहे, ते पण त्या माध्यमातून पण ते पाणीसुद्धा पाईपलाईनच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅकच्या साईडने जर त्या गावांपर्यंत सगळ्या पोहोचवलं तर त्या परिसरला सुद्धा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटून जाईल. म्हणजे हे जर विजन ठेवून जर आपण काम केलं तर ते करता येईल, कारण आपण जनतेचे सेवक आहोत. ज्या पद्धतीने आपण जनतेकडे अपेक्षेने आपण वाट बघतो की आम्हाला त्यांनी हे करून निवडून द्यावं, तर त्या पद्धतीने आपण त्यांची कामंसुद्धा केली पाहिजेत आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करणार आहोत. देवकृपेने आज जे काय आहे घरी चाललेलं, माझे आई वडील, माझी मिसेस, माझी मुलं सगळं सुखी आहोत काय, आणि सुखी असल्यामुळेच आपण लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बनण्यासाठी समोर आलेलो आहोत. नक्कीच नक्कीच. एका बदला जर पाहिलं तर खालापूर तालुका नवी मुंबईचं पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागवतो, त्यांची तहान भागवतोय, आणि दुसऱ्या बदला तोच खालापूर तालुका पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. तुम्ही एक चांगली योजना सांगितलं की पाताळगंगेचं पाणी आहे ते जर आपण खालापूर तालुक्यामध्ये रेल्वे लाईनच्या बाजूने आणू शकलो तर तिथला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि पूर्ण तो तालुका पाण्याखाली येऊ शकतो. खऱ्या अर्थाने पाताळगंगेचं पाणी आज फुकट जातंय ते चांगल्या पद्धतीने वापरता येईल, एक नवी योजना आपल्या संकल्पनेतून समोर आलेली आहे. दुसरा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न, या ठिकाणी फार मोठा आहे. तुम्ही उल्लेख केलात की खोपोलीमधल्या बऱ्याचशा कंपन्या बंद आहेत, खालापूरमध्ये इंडस्ट्री आहे पण त्याची संख्या वाढवावी लागेल किंवा त्याचं एक प्रोडक्शन वाढवावं लागेल, त्या ठिकाणी ते कसं वाढवता येईल याचा एक विचार आपल्याला करावा लागेल. कर्जतमध्ये संपूर्ण ट्रायबल एरिया आहे, त्या भागामध्ये कशी इंडस्ट्री आणता येईल, या सगळ्या संदर्भात तुम्ही काय असा विचार केला आहे का, हे कसं वाढवता येईल, काय करता येईल नेमकं? आता तुम्ही बघितलं असेल की 5 वर्षामध्ये राज्यात तसंच शिवसेना भाजप आरपीआयचं सरकार आलं, 15 वर्ष आघाडीचं सरकार मधल्या काळात होतं, परंतु या काळात ज्या ज्या इंडस्ट्री होत्या ह्या सगळ्या बंद पडत गेलेल्या होत्या, हे आपण सगळे आपण डोळ्यांनी पाहत आलेलो होतो. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बसल्यानंतर जे विजन ठेवून केंद्रामध्ये सत्तेमध्ये पंतप्रधान मोदी साहेबांचं काम ज्या पद्धतीने चालू आहे की हा देश एक जागतिक महासत्ता कसा बनेल हा प्रयत्न पंतप्रधान मोदींच्या रूपाने आपण सर्वजण पाहत आहोत आज त्या ठिकाणी. आणि त्याच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने विकासात्मक धोरण ठेवून राज्याचं हे लोक काम करत आहेत. आणि म्हणून आत्ता जर आपण या 5 वर्षामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री नव्याने होत आहे. आता तुम्ही आता या ठिकाणी पाहिलं असेल तर नव्याने येणारे नारंगी MIDC आता नव्याने सँक्शन त्या ठिकाणी शासनाने आता केलेलं आहे. त्यानंतर परत मधल्या ह्याच्यामध्ये
ही एक दोन तीन गाव आहेत, गोवे असेल, गोरठण असेल, त्या ठिकाणी सुद्धा नव्याने इंडस्ट्री येत आहे, ते सुद्धा सँक्शन आता झालेलं आहे. मग त्या ठिकाणी आता त्यांचे प्लॉटिंग त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने ॲक्वायर करून घेतल्या जमिनी त्या का पूर्णपणे त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल त्या ठिकाणी नव्याने भरतील. ते झाल्यानंतर मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री उभी राहिल्यानंतर जो बेरोजगारीचा प्रश्न आज खालापूर तालुक्यामध्ये आहे, कर्जत तालुक्यामध्ये आहे, त्या पद्धतीने पण स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देता येईल. आज तांबाठीमध्ये तांबाठीसारख्या त्या ठिकाणी इंडस्ट्रीलमध्ये मोठ्या प्रमाणात गोदरेजचा एक मोठा प्लांट त्या ठिकाणी आलेला आहे. जवळजवळ 400 एकरची त्या ठिकाणी खरेदी आहे, मोठे प्लांट त्या ठिकाणी बसलेले आहेत. आता थोड्याच दिवसात त्या ठिकाणी प्रोडक्शनसुद्धा सुरू होणार आहे. मॅनेजमेंटबरोबर आम्ही बसलेलो आहोत, त्यांच्याशी चर्चा केलेली की स्थानिकांना पहिलं प्राधान्य द्या, हे त्यावेळेस शेतकरी ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी द्या, हे आम्ही मुद्दे त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी तिथले असणारे जे स्थानिक बेरोजगारी आहे ते कमीत कमी जे सुशिक्षित वर्ग त्या ठिकाणी आज जो काय गरगर गरगर फिरतोय नोकरीसाठी तो कमीत कमी आपल्या गावावर त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या कंपनीशी आम्ही चर्चा केलेली आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा ते आता लवकरात लवकर त्यांना स्थानिकांना त्या ठिकाणी कामावर घेतीलच, म्हणजे अशा सगळे आमच्याशी चर्चा त्या पद्धतीने झालेली आहे. अशा पद्धतीने आम्ही हा जो भविष्यामध्ये बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आपण त्या ठिकाणीसुद्धा आणणार आहोत. जसं मी कर्जतसाठी बोलतो आहे तसं खालापूरमध्ये सुद्धा नव्याने नव्या इंडस्ट्री आणू आपण, आणि ज्या कंपन्या आता बंद पडलेल्या आहेत त्या संदर्भात मग आपला प्रयत्न चालू आहे की जेणेकरून त्यांना उभारी दिली पाहिजे, त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी जर त्यांना उभारी दिली तर जो आज बेरोजगार जो कामगार वर्ग झालेला आहे तो त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल. बराचसा कामगार वर्ग त्या ठिकाणी जेवढी एक एक कंपनीमध्ये 10-15-20 वर्ष काम केलेलं आहे आणि आता अचानक कंपनी बंद पडल्यामुळे आज ते घरी बसलेले आहेत. संघर्ष त्यांचं आयुष्यभर त्या ठिकाणी चालू आहे. मस्कोचे कामगार असतील, झिनिचचे कामगार आज जवळजवळ 1500 कामगार ते मंत्रालयात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी आझाद मैदानावर त्या ठिकाणी 1-1.5 महिने उपोषण त्या ठिकाणी केलं. पण तरीसुद्धा या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाने त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे होतं लोकप्रतिनिधी म्हणून, ते सुद्धा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तर मला भविष्यामध्ये तो झिनिचच्या कामगारांचा प्रश्न पण मला सोडवायचा आहे, कारण प्रत्येक त्या ठिकाणी असणारे जे कामगार ते स्थानिक माझे मतदार आहेत, माझ्या मतदारसंघातला तो प्रश्न आहे. मग त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ह्या उद्देशानेच आम्हाला जनतेने निवडून देणार आहेत. तर तेच काम करण्यासाठी मी पुढे आलेलो आहे की मला ते प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी महिला भगिनींच्या रोजगाराचा देखील प्रश्न आहे. ग्रामीण भागामध्ये बचत गटांची चळवळ शासनाच्या धोरणामुळे वाढत चाललेली आहे. बचत गट स्वतःचा माल उत्पादित करतात परंतु त्या मालाला नेमकी बाजारपेठ कुठे आहे हे त्यांना माहीत नसतं. त्यांची एक व्यवस्था निर्माण करावी लागेल. तर अशा दृष्टिकोनातून महिला भगिनींना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या बचत गटांचा माल कलेक्ट करून त्याचं काही ब्रँडिंग करण्याचं धोरण तुमच्याकडे आहे? आत्ताच तुम्ही मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून एक खोपोली शहरामधीलच आपण शाहू महाराज हॉलला एक कार्यक्रम आता आयोजित केला होता की प्रथम ती. बरोबर. प्रथम ती हा कार्यक्रम त्या अध्यक्षा ज्या होत्या ज्योती ठाकरे तर यांच्यावर संपूर्ण बचत गटाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष त्या आहेत आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. त्यांच्या माध्यमातून आम्ही तो प्रथम ती म्हणजे महिलेचा पहिला सन्मान प्रथम ती हा कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रमुखांनी दूरदृष्टी ठेवून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे की प्रथम ती म्हणजे महिलेचा पहिला सन्मान आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. महिलांना पहिलं प्राधान्य आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. ती महिला स्वतःच्या पायावर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतः कशी सबल होऊ शकते त्यासाठी तिला सगळ्या गोष्टीची ताकद आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून प्रथम तिच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला. परंतु ज्योती ठाकरे ह्या अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्राच्या बचत गटाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम गेली 15 वर्षामध्ये बचत गटाच्या माध्यमातून जे काही अपेक्षित होतं महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जो व्हायला त्यांना जे काही रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होतो आत्तापर्यंत झालेला नव्हता. परंतु आत्ता आमचा तो प्रयत्न मात्र चालू आहे की शासनाच्या माध्यमातून जेवढा फंड उपलब्ध करून घेता येईल आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला नव्या नव्या ज्या काही कल्पना असतील त्या माध्यमातून जे प्रोडक्शन आपल्याला तयार करता येईल ते मार्केटमध्ये कशा पद्धतीने त्यांना बाजारभाव मिळेल किंवा त्यांना मार्केटिंगसाठी कशा पद्धतीने एक वेगळी एक करता येईल बाजारपेठ उपलब्ध करता येईल हा प्रयत्न त्या माध्यमातून सुरू आहे आणि तो भविष्यामध्ये नक्कीच आम्ही तुम्हाला करून दाखवू एक चांगल्या पद्धतीने की प्रत्येक बचत गटाच्या प्रत्येक महिलेला त्या गोष्टीचा अभिमान वाटेल की आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही संघर्ष करत आलेलो आहोत 15 वर्ष 20 वर्ष पण शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. नक्कीच, कारण महिला सक्षम झाली तर ते कुटुंब सक्षम म्हणतात आणि त्याच्या सक्षमीकरणासाठी फार मोठी गरज आहे प्रयत्न करण्याची. दुसरी बाजू इथे अशी आहे
कर्जत आणि खालापूर हे दोन्ही तालुके मुंबईच्या जवळचे आहेत. मुंबईतले लोक थोडीशी हवा पालटण्यासाठी म्हणा किंवा पर्यटनासाठी म्हणा ह्या दोन्ही तालुक्यामध्ये येत असतात. जवळच लागून लोणावळा आहे आणि याबदला पावसाळी पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत, माथेरान पण आहे. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर मुंबईचे पर्यटक या ठिकाणी येतात की त्यांचे अपघात घडतात आणि त्याचा कुठेतरी दबाव प्रशासनावर येत असतो. म्हणून प्रशासन सरसकट इथल्या धबधब्यांवर बंदी, इथल्या पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणांवर बंदी आणि त्या बंदीचा परिणाम इथल्या व्यापारी वर्गावर देखील होत असतो. पर्यटकांची संख्या कमी होते, व्यापारी वर्गाचं उत्पन्न घटतं, त्याचा रोजगार बोलतो. तर हा जो पर्यटनाची जी माध्यमं आहेत ती पर्यटकांना उपलब्ध होतील, पर्यटकांची सुरक्षितता देखील राखली जाईल यासाठी काहीतरी धोरण आखण्याची गरज आहे. ते आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा हा. कारण कर्जत तालुका हा फक्त ट्रायबल भाग आणि फक्त ग्रीन झोन बेल्ट म्हणूनच ओळखला जातो. परंतु या ठिकाणी व्यापारी बाजारपेठेमध्ये सुद्धा फक्त स्थानिक जर शेतकरी सोडले आणि चाकरमानी आमचे उल्हासनगर बदलापूर कल्याणमध्ये जाणारे जर सोडले तर मोठं उत्पन्नाचं साधन ह्या तालुक्यातील ह्या ठिकाणच्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना सुद्धा नाही आहे. म्हणून जर हा जो प्रश्न बराच दिवस माझ्यासुद्धा लक्षामध्ये आहे की आम्हाला भविष्यामध्ये काय केलं पाहिजे, कर्जत कशा पद्धतीने डेव्हलप होईल, तर ही कर्जतला लागून असं बघा, कर्जतचं सौंदर्य असं आहे की कर्जतला लागून आता कोंढाणा धरणवरती होत आहे, ते भ्रष्टाचारामध्ये अडकलेलं आहे, तो भाग एक वेगळा, परंतु ते होत आहे त्या ठिकाणी. त्या धरणाचे पाणी जर चालू झालं तर ही जी उल्हास नदी वाहणारी आहे, ह्या उल्हास नदीला संपूर्ण कर्जत शहराला असा विळखा घालून ती नदी गेली खाली जात आहे. तर ह्या नदीला जर ते पाणी उन्हाळ्यात जर त्या डॅमचं मिळालं आणि ते आम्ही तर घेणारच ते करून त्या ठिकाणी, तर त्या नदीचे शुद्धीकरण जर करून त्या नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प आपण या ठिकाणी जर त्या ठिकाणी राबवला आणि त्या ठिकाणी जर चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट त्या सिटीला लागून असलेल्या नदीवर जर आम्ही केली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणची पर्यटक आपण त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्याचा बेनिफिट नगरपालिकेला सुद्धा होऊ शकतो त्या ठिकाणी. आणि मग तो पर्यटक आल्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की बाजारपेठेमध्ये जे दुकानदार असतील, व्यापारी असतील, या सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळत असतो. स्थानिक लोकांना रोजगारसुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतील आणि पावसाळ्यामध्ये तर कमीत कमी सॅटर्डे संडे 15 ते 20 हजारचा क्राऊड मुंबई पुणे लोणावळा या साईडने या ठिकाणी कर्जतमध्ये येत असतो. म्हणजे आता दिवसेंदिवस दरवर्षीप्रमाणे हे प्रमाण वाढतच चाललेलं आहे. ह्या ठिकाणी काही प्रमाणात त्या ठिकाणी दुर्घटना घडतात इथे आणि त्या दुर्घटना घडून म्हणून पोलीस प्रशासन त्याची अंमलबजावणी करत असतात, पण ते केली पण पाहिजे. कारण फक्त काय आहे की ह्याला डिसिप्लिनमध्ये आणलं पाहिजे. त्या ठिकाणी जर डिसिप्लिन त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल किंवा त्या ठिकाणी एक तुम्ही स्थानिकांचं एक संरक्षणासाठी एक जर तुम्ही एक युवकांची एक टीम तयार करून दिली पोलिसांनी नेमून त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी काही शुल्क त्यांच्याकडनं आपण जर घ्यायला सुरुवात केली एंट्री फीज म्हणून तर ती जी काही टीम आहेत 10 लोक लागतील, 20 लागतील, 25 लागतील, तर त्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि असं एकत्रपणे जर एक केलं तर आतापर्यंत जे काही सर्व धबधबे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जे काही नैसर्गिक सौंदर्यच आहे कर्जत म्हणजे एक हिरवेगार कर्जत असं जे म्हटलं जातं की उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेती लागलेली असते तर संपूर्ण ग्रीन बेलझोन ग्रीन बेलझोन हा हे असं म्हटलं म्हणूनच इथं ओळखलं जातं. तर त्या पद्धतीने आपल्याला तसं ते करता येईल भविष्यामध्ये ना, आम्ही तो करण्याचा आमचा प्रयत्न राहील. निश्चितपणे इथलं पर्यटन पर्यटकांना खुलं झालं पाहिजे, तसंच त्या पर्यटकांची सुरक्षितता देखील राखली गेली पाहिजे. तुम्ही चांगला एक पर्याय सुचवलात की जो महत्त्वाचा आहे की इथल्या स्थानिक युवकांना जर सहभागी करून घेतलं प्रशासनाने आणि तिथल्या पर्यटकांना चांगल्या सुविधा दिल्या, त्यांच्या सुरक्षिततेचे उपाय योजले, तर आपल्याला पर्यटन बंदी करता म्हणजे करावी लागणार. दुसरा मुद्दा याच्या बरोबर इथल्या ट्रायबल एरियामध्ये राहणाऱ्या माणसाचा, प्रामुख्याने आदिवासींचा, आदिवासींच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, आदिवासींच्या रोजगाराचे प्रश्न आहेत. इथला आदिवासी प्रामुख्याने भाजी पिकवतो आणि ती मार्केटमध्ये विकतो. त्यांची भाजी इतर भाजीपेक्षा वेगळी असते कारण ती सेंद्रिय असते, कारण खतावरची किंवा रासायनिक खतावरची भाजी त्यांना करणं शक्य नसतं. इथल्या बाजारपेठेत मोठ्या व्यावसायिकांना जागा मिळते आणि इथला स्थानिक आदिवासी रस्त्यावर बसून भाजी विकतो. हा जो फरक आहे व्यावसायिकांमधला, भाजी विक्रेत्यांमधला किंवा त्या समाजामधला आणि इतर घटकामधला, हा कुठेतरी दूर करावा लागेल आणि त्याला एक चांगलं स्थान द्यावं लागेल.
याबाबतचं धोरण काय? आता तुम्ही कर्जतला जर आता मध्ये एक वर्षभर साधारण 2 वर्षामध्ये मधल्या अप्रिलमध्ये मार्केट यार्डमध्ये सॅटर्डेचा बाजार या ठिकाणी भरतो. मोठ्या प्रमाणात बाहेरचे व्यापारीसुद्धा येऊन भाजी असेल, कांदा, बटाटा या असं बनवून सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी मार्केटमध्ये जशी विक्री होत असते. हा जो स्थानिक आदिवासींचा जो प्रश्न आहे की ती त्यांची जी काही सेंद्रिय भाजी त्या ठिकाणी तयार करतायत आणि ती मार्केटला घेऊन जायला त्यांना होलसेलमध्ये तिथल्या व्यापाऱ्यांना द्यावी लागते किंवा त्यांना कुठेतरी रस्त्यावर बसण्याची वेळ त्यांच्यावर त्या ठिकाणी येते आणि मग त्या कवडीमोल भावात ती त्या ठिकाणी विकावी लागते. तर भविष्यामध्ये मार्केट यार्डच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर भविष्यामध्ये जे भाजी मार्केट असं आहे तर त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था करून यामध्ये माझ्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली जाईल आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला जाईल. नक्कीच नक्कीच. शिक्षणाचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मतदारसंघात जर फिरलं तर शाळांची दुरावस्था झाली आपल्याला पाहायला मिळते. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण मुलं शिकलीत तर खऱ्या अर्थाने विकास होणार आहे, परिवर्तन होणार आहे आणि वैचारिक क्रांती घडणार आहे. तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे? खरं आहे ते. संपूर्ण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. बघा, चांगल्या ज्या ज्या घरी चांगले उच्च दर्जाची जे लोक राहत आहेत त्यांची मुलं चांगल्या स्कूलमध्ये इंग्लिश मिडियमच्या अंबानी असेल मोठ्या स्कूलमध्ये शिकत असतात. परंतु माझा हा आदिवासी ट्रायबल भाग आहे, या भागातील मुले माझी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते शिक्षण घेत असतात. परंतु आज जिल्हा परिषद शाळेच्या शाळांची जर अवस्था जर पाहिली तर पावसाळ्यात पूर्णपणे ठपठप त्या गळत असतात, खाली बिलकुल अस्वच्छता आहे, अशा वातावरणात ती मुलं त्या ठिकाणी शिकत असतात. आणि ते खरोखर खूप दुःख आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून हा एकदम बेसिक प्रश्न आहे, तो त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी ताबडतोब आपल्या लेवलवर तो बसकी करून तो सोडवायला पाहिजे. तो तसा निधी उपलब्ध करून ते त्याच्या शाळांची डागडुगी जरी कमीत कमी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, आपला आमदार म्हणून आपल्या माध्यमातून असेल, ती सोडवायला पाहिजे होती. परंतु तो आत्तापर्यंत प्रश्न सुटलेला नाही आहे. परंतु भविष्यामध्ये माझं ते स्वप्न आहे. मी माझ्या आईच्या नावाची सुंदर इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून CBSE बोर्डची या ठिकाणी शाळा आपण चालू केलेली आहे. माझ्या ग्रामीण भागातील या तरुणांना या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेला उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून माझा तो प्रयत्न आहे. परंतु माझा आदिवासी बांधव जो आहे त्यांची मुलंसुद्धा चांगल्या शाळेमध्ये शिकली पाहिजेत यासाठीसुद्धा शासनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहोत. दुसऱ्यामधला कामगार वर्ग या ठिकाणी मोठा आहे. तुम्ही देखील कामगारांची एक चांगली संघटना चालवता. प्रत्येक वेळी एक प्रश्न पुढे येतो की कामगाराच्या मुलाने कामगारच राहावं का, त्याने अधिकारी बनू नये का, त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी स्वतःचं करिअर करू नये का, हा एक प्रश्न असतोच. आपल्याकडे एक परंपरा आहे, शेतकऱ्याच्या मुलाने शेती करावी, कामगाराच्या मुलाने कामगार व्हावं. ही परिस्थिती बदलावी लागेल, त्यासाठी काय करू नये? मी जय महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून ही युनियनची स्थापना जी केली ना ती यासाठीच केली की या इंडस्ट्रीयलमध्ये अनेक स्थानिक कामगार कंपन्यांच्या त्या ठिकाणी काम करत असतात आणि या कामगारांवर मॅनेजमेंटच्या माध्यमातून खूप प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी त्यांची हॅरेसमेंट केली जाते. आणि म्हणून कामगार क्षेत्रामध्ये कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळावा, त्यांचे हक्क त्यांना मिळावेत म्हणून मी जय महाराष्ट्र जनरल कामगार युनियनची स्थापना केली. ॲक्च्युली काय होत होतं, आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये जेवढ्या कंपन्यांच्यात युनियन लागलेल्या आहेत ते सगळे बाहेरचे आहेत. कोणी मुंबईवरून आलेत, कोणी पुण्यावरून आलेत आणि ह्या लोकांनी येऊन ह्या ठिकाणी युनियनची स्थापना केली. परंतु कामगार हे माझे स्थानिक होते आणि त्यांचे प्रश्न ते सोडवतील अशा अपेक्षेने त्यांनी त्यांच्या युनियन त्या ठिकाणी आणल्या. परंतु जे युनियनचे अध्यक्ष म्हणून ज्या ठिकाणी त्यावेळेस स्थितीचे आले, मुंबईवाले असतील किंवा पुण्यावाले असतील, ह्या लोकांनी मॅनेजमेंटबरोबर बसून यांच्या सेटलमेंट करून टाकल्या आणि कामगार माझा संघर्ष करत त्या ठिकाणी बसला. आणि म्हणून कामगारांचे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी जय महाराष्ट्र जनरल कामगार युनियनची त्या ठिकाणी स्थापना केलेली. ती फक्त कामगारांना न्याय हक्क मिळावं ह्यासाठीच. माझीसुद्धा अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघातला तरुण हा फक्त कामगारच राहिला पाहिजे का, तो कामगार न बनता तो अधिकारी बनला पाहिजे, तो एक ऑफिसर चांगला बनला पाहिजे,
अशा पद्धतीने भविष्यामध्ये माझा तरुण वर्ग अशा पद्धतीने जो अधिकारी कसा बनेल ह्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न भविष्यामध्ये असेल. नक्कीच. दुसरी गोष्ट या मतदारसंघात प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते ते वाहतुकीचे प्रश्न आहेत. वाहतूक कोंडी काही ठिकाणी होते. खोपोलीसारख्या शहरामध्ये जाताना फाट्याच्या दरम्याने बस स्टँडच्या आपण समोर गेलो की त्या तो जो संपूर्ण पट्टा आहे तो क्रॉस करून जाण्यासाठी काही वेळ आपल्याला लागतो. बऱ्याच वेळा ॲम्ब्युलन्स अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला खड्डेमय रस्ते आहेत. ही सगळी समस्या फार मोठी आहे. म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये फिरताना तुम्ही नीटपणे काही किलोमीटर गाडी चालवू शकत नाही. तर ह्या समस्या देखील लोकजीवनाशी निगडीत आहेत. त्या कशा सोडवा? खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून मी माझ्या सर्व तिथे जवळजवळ 10 नगरसेवक उपनगराध्यक्ष सुद्धा शिवसेनेचा आहे. युतीचे आमचे जवळजवळ 15 नगरसेवक त्या ठिकाणी आहेत एकत्रपणे. मी सुरभी ज्वेलर्स त्या ठिकाणी खोपोली शहरामध्ये माझं आहे. मी खोपोली शहरातला एक व्यापारी म्हणून त्या ठिकाणी आहे. नेहमीचंच माझं येणं जाणं त्या ठिकाणी होत असतं. परंतु अतिशय ट्रॅफिकचा जो प्रश्न त्या ठिकाणी आहे तो अतिशय गंभीर प्रश्न आहे. जाताना फाट्यावरती तिथून जायचं म्हणजे तिथून पास होईपर्यंत म्हणजे पूर्णपणे माणूस डिस्टर्बून गेलेला असतो की ते तिथला तो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सुटतच नाही आहे. मी त्यावेळेस माझ्या नगरसेवकांशीसुद्धा या संदर्भात चर्चा केलेली होती. तर त्यानंतर मी सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर मी असं एक त्या ठिकाणी मी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये आपण एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत की जे बसस्टँड त्या ठिकाणी जे आहे त्या बसस्टँडच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होत असतं. मग ते बसस्टँड जे आहे तिथलं ते त्या ठिकाणी आता हाल फाट्यावरचा जो हाल गावाच्या तिथला एक तिथे एक आरक्षित भूखंड आहे. त्या भूखंडावर जर आपण हा बसस्टँड त्या ठिकाणी जर शिफ्ट केला आणि तो तिथून जर आपण जर सर्व्हिस रोड त्या ठिकाणी जर तसा दिला तर फाट्यावरची ही जी ट्रॅफिक जी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी कमी होईल. हा एकच मार्ग त्या ठिकाणी आहे की ते बसस्टँड त्या ठिकाणी हलवलं पाहिजे आणि त्याला सर्व्हिस रोड देऊन त्या ठिकाणी ती ट्रॅफिक खुली करून घेतली पाहिजे आणि ते भविष्यामध्ये मी नक्कीच करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आम्ही. वारकरी संप्रदायातले बरेचसे लोक या ठिकाणी कार्यरत आहेत. आपले आई वडील देखील वारकरी संप्रदायामध्ये गेले कित्येक वर्ष आहेत आणि आजही वडील ग्रामीण भागामध्ये फिरून कीर्तनासारखे कार्यक्रम करतात आणि लोक प्रबोधन करत असतात. वारकरी संप्रदाय हा फार मोठा महाराष्ट्राच्या एकंदर जडणघडणीमधला महत्त्वाचा घटक आहे आणि तो जोपासला पाहिजे, तो वाढला पाहिजे ही प्रत्येकाचीच भावना आहे महाराष्ट्रीयन माणसाची. इथल्या वारकरी संप्रदायाच्या अनेक मागण्या देखील आहेत. त्यांना वाटतं की एखादं वारकरी भवन उभं राहावं, त्याच्या माध्यमातून इथल्या समाजामध्ये प्रबोधन घडवता यावं, सामाजिक वैचारिक क्रांती घडवता यावी. आपण कसं बघता? कारण आपण वारकरी कुटुंबातच जन्मलेले एक ग्रस्त आहात, त्यामुळे आपण ह्या सगळ्याकडे कसं बघता? खरं सांगायचं म्हटलं तर माझे आई वडील, माझे काका, माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायात पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेलं आहे. माझे काका रंबाजी बुवा थोरवे हे उत्तम असे मृदंग म्हणून आहेत ते आणि चांगल्या प्रकारे ते मृदंग म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी आहे. आणि माझे वडील स्वतः काकडा गात आहेत, भजन चांगलं गातात ते, त्यामुळे त्यांचासुद्धा वारकरी संप्रदायाचा फार मोठ्या प्रमाणात चांगला टच आहे. हे सगळे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम ही सगळी मंडळी करत असतात. आणि खरं सांगायचं म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये वारकरी संप्रदायाचं फार मोठं प्रस्थ आहे. काहींना आलंदी असेल, पंढरपूर असेल, पायीवारी असेल, या ठिकाणचे आमचे राणे महाराज संपूर्ण आयुष्य आपण त्यांनी संप्रदायासाठी वाहून दिलेले आहे. रामदास महाराजांचं कार्यसुद्धा फार मोठं आहे, त्यांनीसुद्धा संपूर्ण आपलं आयुष्य संपूर्ण त्या ठिकाणी वाहून दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या माध्यमातून खरं सांगायचं म्हणजे तर मी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना वारकरी संप्रदायाचे ज्या ज्या ठिकाणी जवळजवळ माझ्या कर्जत तालुक्यात 70 ते 80 सप्ते वारकरी संप्रदायाचे या ठिकाणी होत असतात. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरपासून जी सुरुवात होते त्यानंतर ती कंटिन्यू वर्षभर ते सप्ते चालू असतात. ते मग त्यावेळेस त्यांचे दीपोत्सवाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि त्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला आम्ही जात असतो आणि त्या माध्यमातून मग ते समाज प्रबोधन त्या ठिकाणी सांगत असतात, त्या कीर्तन सांगत असतात की बरेचसे आपल्या लोकांना त्या ठिकाणी उपदेश देण्याचं काम त्या ठिकाणी कीर्तनकार मंडळी करत असतात. आणि म्हणून या तालुक्यामध्ये भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वारकरी भवन व्हावं
हा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील की एक चांगलं वारकरी भवन ह्या ठिकाणी झालं पाहिजे, की समाजाच्या प्रत्येक घटकातला माणूस त्या ठिकाणी मालकरी आहे, तो संप्रदायाचा आहे, असं काय विशिष्ट एकच घटक नाही त्या ठिकाणी, तर प्रत्येक घटकातला माणूस त्या ठिकाणी तो मालकरी आहे. तर म्हणून एक चांगल्या प्रकारचं वारकरी त्या ठिकाणी भवन करण्याचा माझा या ठिकाणी भविष्यामध्ये मानला तो प्रयत्न या ठिकाणी असेल. माझी ही कर्जतची जाणारी जी कर्जत शहराला लागून असणारी जी उल्हास नदी आहे, तुम्ही या नदीला लागून आमचा हा अमराईचा पूल तुम्ही पाहिला असेल, त्या ब्रिजला लागून असलेला जो आता रिक्षा लागलेला जो आहे भाग तो रोड सोडून एक बराचसा मोठा पॅसेज त्या ठिकाणी आहे. खाली जागा नदीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आहे. ती नदी शुद्धीकरणाचं काम जर भविष्यामध्ये तो जो आपण प्रोजेक्ट जो आपण आणला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे एक चांगला घाळ त्या ठिकाणी बनवला, म्हणजे ती आमच्या मुद्र्याची स्मशानभूमीपासून ते अमराईच्या त्या पुलापर्यंत तो केला, तर त्या ठिकाणसुद्धा जसं प्रति आलंदी आपल्याला मात्र ह्या ठिकाणी कर्जतमध्ये उभी करता येईल, अशा पद्धतीने आपल्याला तो पूर्ण परिसर एक चांगल्या प्रकारे डेव्हलप करून मोठा घाट बनवून खाली नदी आहे ती सुंदर प्रमाणात त्या ठिकाणी जर पाणी वाहत आहे आणि समोर संप्रदायाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी जर ओपन जर त्या ठिकाणी कीर्तनं झाली तर कसं आहे की समाज प्रमाणाचं काम हे आणि जे संस्कार जे आहेत, कारण हा संपूर्ण महाराष्ट्र जो आहे ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये जर आपण चांगलं आता आजच्या तरुणांना ह्या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे आणि म्हणून जी आता जुनी जाणती जी आपली माणसं आहेत जे आज जे संप्रदायाचं काम करत आहेत ती अशीच की मनुष्यरूपीच हे काम आहे. जे काय आपण देवरूप आता देव तर कोणी पाहिलेलं नाही आहे, पण देवरूपी कार्य आपण आहे ते मनुष्य करत असतात आणि ते आपण पाहत आतापर्यंत आलेलो आहोत की भविष्यामध्ये माझा तो संप्रदायाच्या माध्यमातून मात्र नक्कीच वारकरी भवन त्या ठिकाणी उभं करून एक चांगल्या प्रकारचा आपण त्या ठिकाणी घाट उभा करून एक चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये कीर्तन कसे ओपनमध्ये होत राहतील, इथलं वातावरण कसं बदलून जाईल हा माझा प्रयत्न असेल. आणि ते माझं स्वप्न आहे. माझे वडील गातात, माझे काका आहेत, माझे सगळे चुलते आहेत, हे सगळे त्या ठिकाणी भजन करणारी मंडळी आहेत आणि या ठिकाणी ते कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असतात आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की माझं कुटुंब वारकरी संप्रदायामध्ये झोकून दिलेलं आहे पूर्णपणे. एक चांगली संकल्पना तुम्ही मांडलात की उल्हास नदीच्या किनाऱ्यावर प्रति आळंदी तयार करून त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून एक ज्ञानाची गंगा वाहण्या म्हणजे निर्माण करण्याचं जे स्वप्न आहे ते खरंच चांगलं आहे. म्हणजे काशीसारखा घाट बांधून काशीला ज्या पद्धतीने गंगेचं पूजन केलं जातं एक्झॅक्टली त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी करता येऊ शकतं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या मतदारसंघातला आहे तो म्हणजे कोंढाणा धरणाचा प्रश्न. कोंढाणा धरणामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आजही ते धरण पूर्ण झालं नाही. रायगड जिल्ह्यातलेच त्यावेळी सुनील तटकरे हे राज्यामध्ये जलसंपदा मंत्री होते आणि कोंढाणा धरणाचा घोटाळा बाहेर पडला. सुनील तटकरेंवर देखील आरोप आहेत. तिथल्या लोकांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही. या प्रश्नाकडे कसं बघता आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी तुमची काय भूमिका आहे? कोंढाणा धर्माचा जो प्रश्न आहे हा आपल्या सर्वांना माहीत आहे की तो कशा पद्धतीने त्यावेळेस आघाडी सरकारच्या काळामध्ये तो गाजलेला आहे. त्यावेळेस या राज्याचे जलसंपदा मंत्री तटकरे साहेब होते आणि तटकरे साहेब असतानाच तो भ्रष्टाचार त्यावेळेस बाहेर आलेला आहे. कोंढाणा डॅमसाठी लागणारी जी जागा आमच्या स्थानिक शेतकऱ्यांची घेतलेली आहे त्यांचं भूसंपादन त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांना पूर्णपणे मोबदला अजून त्या ठिकाणी दिलेला नाही आहे, त्या शेतकऱ्यांना पुनर्वसित त्या ठिकाणी अजून केलेलं नाही आहे. तर यांनी यांच्या वर्क ऑर्डर तयार करून फंड रिलीज करून सगळ्या गोष्टी त्यावेळेस रिलीज केल्या. 55 कोटी आसपास काहीतरी ती यावेळेसची जी वर्क ऑर्डर होती ती डायरेक्ट 500 कोटीवर काहीतरी साधारण ती त्यावेळेस गेली होती. आता हेच नेते त्यावेळेस आज मतं मागतायत कर्जत तालुक्यात मतदारसंघामध्ये येऊन. त्यावेळेस भ्रष्टाचार यांचाच आहे. तटकरे साहेब जलसंपदा मंत्री असतानाच तो भ्रष्टाचार झालेला आहे आणि आज ते तटकरे साहेब इथे येऊन आमदारांसाठी मतं मागत आहेत. तर जनता ही सुज्ञ आहे या ठिकाणी, परंतु कोंढाणा डॅमचा जो प्रश्न आहे तो भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत, कारण तो जनतेच्या निगडीत असलेला प्रश्न आहे. पाण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. उल्हास नदी त्या कोंढाणा डॅमवरून तिथनं वाहत आहे तर त्याचा बेनिफिट कर्जत शहराला असेल, ग्रामीणची सगळी गावांना या ठिकाणी आसपासच्या होईल, म्हणून भविष्यामध्ये तो प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत. नक्कीच. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. या मतदारसंघाला एक इतिहास आहे. इतिहास विसरून भविष्यकाळ घडवू शकत नाही.
हुतात्मा भाई कोतवालांसारखा एक फार मोठा हुतात्मा या कर्जतमध्ये झाला. माथेरान ही त्यांची जन्मभूमी. ब्रिटिशांशी लढता लढता त्या माणसाने प्राण त्यागले आणि इतिहास मागे सोडून ते गेलेत. त्यांची आठवण खऱ्या अर्थाने आज होणं ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आपण कसं बघताय या सगळ्याकडे? खरं आहे, खरं तर या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्य काळामध्ये अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. इंग्रजांची रणनीती होती की तोडाफोडा आणि राज्य करा. परंतु आम्हाला सांगायला कर्जतकरांना या ठिकाणी अभिमान आहे की हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी बॅरिस्टर विठ्ठल कोतवालांच्या रूपाने, भाई कोतवालांच्या रूपाने आम्हाला कर्जतचा एक स्वातंत्र्य वीर स्वातंत्र्य सैनिक आम्हाला या महाराष्ट्राला लाभला होता, या देशाला लाभला होता, की ज्यांनी आपल्या स्वतःच्या प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं. त्यावेळेचा तो आजचा जो इतिहास आहे, जनरल हॉल ज्यांनी बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवालांवर गोळ्या झाडल्या गेलेल्या होत्या, तर ते बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवाल हे लॉचे पदवीधर त्यावेळेस होते. त्यावेळेस त्यांनी लॉचे पदवीधर होते, चांगली नोकरी त्यांना होती, परंतु देशहितासाठी केलेलं हे कार्य होतं. आणि म्हणूनच त्यांच्याबरोबर त्यावेळेस भगत मास्तर होते, हिराजी पाटील होते, हे सगळे शहीद झालेले, सगळे ह्याच कर्जत तालुक्यातले, ह्याच भूमीतले, ह्याच मातीतले हे लोक ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. आजच्या पिढीला त्याचा विसर पडत चाललेला आहे. आणि म्हणूनच भविष्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मी आमदार झाल्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवालांचं आम्हाला त्या ठिकाणी मोठं स्मारक या हुतात्म्यांचं व्हावं आणि त्याचं स्मरण भविष्यातल्या पिढींनी सुद्धा ठेवावं या दृष्टिकोनातून आमचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी असेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जगण्यामध्ये आपल्याला आवश्यक असते ते म्हणजे मनोरंजन. साहित्य, संस्कृती ह्या गोष्टी आपल्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत. कवी नारायण सुर्वे असतील किंवा खोपोलीचे रवा दिघे असतील, नारायण सुर्वे हे जरी बाहेरचे असतील तरी त्यांचं कर्जतशी एक नातं होतं. रवा दिघेंचा बराचसा कालखंड खोपोलीमध्ये गेला, त्यांचं साहित्य त्या ठिकाणी बहरलं, रवा दिघेंचं एक छोटं स्मारक देखील त्या ठिकाणी आहे. ह्या साहित्यिकांनी या गावांची नावं, या तालुक्याची नावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रोशन केलीत. त्यांच्या साहित्यामध्ये देखील इथल्या सगळ्या गोष्टींच्या खाणाखुणा सापडतात. ही सगळी व्यवस्था कुठेतरी आपल्या जीवनाशी जोडलेली असते. माणसाला साहित्याची जशी गरज आहे त्याच्या प्रगल्भतेसाठी, त्याच्या वैचारिक डेव्हलपमेंटसाठी, तशी त्याच्या मनाला मनोरंजनाची देखील गरज आहे. या साहित्यिकांची आठवण जपतानाच या ठिकाणी मनोरंजनाच्या देखील काही सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. तशाच माणसाच्या चांगल्या आरोग्यासाठी काही क्रीडांगण म्हणा किंवा तशा काही सुविधा या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजेत. आपलं धोरण काय आहे या संदर्भातलं? खरं तर कर्जत शहरामध्ये असं कुठल्याही प्रकारचं जर क्रीडांगण म्हणा, नाट्यगृह म्हणा, या ज्या जर शहरामध्ये आपल्या घरी जर पाहुणा आला तर त्याला विरंगुळांसाठी कुठे घेऊन जायचं हा मोठा प्रश्न कर्जत शहरातील जनतेला पडत असतो की असं कुठलीही या ठिकाणी अशी डेव्हलपमेंट या ठिकाणी प्रामुख्याने झालेली नाही की ज्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपले पाहुणे असतील किंवा आपल्या घरातली मुलं वगैरे असतील किंवा आपण स्वतः फॅमिली घेऊन जाऊन त्या ठिकाणी बसू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण विरंगुळा करू शकतो किंवा नाट्यगृह असेल असं कुठल्याही प्रकारची विरंगुळा करण्यासाठी या ठिकाणी क्रीडांगणापासून काही साधनं आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी ह्या 15 वर्षांमध्ये सुद्धा केलेली नाही आहेत आणि भविष्यामध्ये मात्र आपल्याला ती करायची आहेत, जेणेकरून कर्जतकरांना एक अभिमान वाटेल की कर्जत शहरामध्ये राहत असताना आम्हाला ह्या ठिकाणी विरंगुळासाठी खूप अशी चांगली उद्यानं म्हणा किंवा क्रीडांगण म्हणा या सगळ्या गोष्टीची, क्लब हाऊस म्हणा एखादं चांगलं या ठिकाणी बनवता येईल, या सगळ्या सुविधा आपण भविष्यामध्ये करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. मी अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन. बऱ्याच गोष्टींवर आपण आपल्या मनातल्या गोष्टी उलगडल्यात, आपल्या मनातल्या भविष्यकालीन योजना देखील तुम्ही आता या ठिकाणी सांगितल्यात. शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निवडणूक लढवत हो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं संपूर्ण महाराष्ट्र मी भगवामय करेन, आपण कर्जत भगवामय करायला निघालात,
उद्धवजीने आपल्याला विश्वास टाकला आहे आणि आपल्याला उमेदवारी दिली आहे, इथल्या शिवसैनिकाला तुम्ही काय सांगाल? खरं तर पक्षप्रमुखांनी कर्जत 189 या मतदारसंघाची उमेदवारी महायुतीची मला दिलेली आहे. मी माझं भाग्य समजतो की पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मला आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना सार्थ करून दाखवायचा आहे. आणि कर्जत तालुक्याला यावेळेस पहिल्यांदा प्राधान्य मिळालेलं आहे, त्यामुळे खालापूरचे तर माझे सहकारी शिवसैनिक सगळे त्या ठिकाणी खुश आहेतच, ते प्रामाणिकपणे काम करणार आहेतच, परंतु कर्जतचे सुद्धा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या प्रचाराच्या रणांगणात उतरलेले आहेत, जेणेकरून 21 तारखेला आपलं बहुमूल्य मत धनुष्यबाणावर देऊन येत्या 24 तारखेला शिवसेनेचा महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं प्रत्येक शिवसैनिकांनी अणाभाका घेऊन या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. नक्कीच तुम्हाला देखील आमदारकीसाठी शुभेच्छा. आपण विधानसभेत जावत आणि कर्जत खालापूरचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत आणि इथल्या विकासाला नवी दिशा देण्याचं जे काही धोरण आहे ते सक्षमपणे मांडावं आणि कर्जत खालापूरचा एक नवा चेहरा महाराष्ट्रासमोर आपण न्यावा असं आम्ही देखील आपल्याला शुभेच्छा देतो. थुर्वे साहेबांना शुभेच्छा देताना एकच अपेक्षा आपण सर्वांच्या वतीने व्यक्त करू शकतो की अंतिम ध्येय जे आपलं असतं ते इथला विकास थुर्वे साहेबांच्या माध्यमातून तो निश्चितपणे घडेल अशी मला अपेक्षा वाटते. या ठिकाणी थांबताना त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांच्या रूपाने कर्जत खालापूरकरांना त्यांच्या मनातला आमदार भेटो. 2 दिवसापूर्वी मी इथल्या काही वृद्ध लोकांशी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आमचा केव्हाही फोन उचलणारा, आम्हाला केव्हाही अवेलेबल होणारा, आमच्या समस्या समजून घेणारा आमदार पाहिजे. मला वाटतं त्यांच्या मनातला आमदार थुर्वेंच्या रूपाने त्यांना मिळेल अशी आपण इच्छा व्यक्त करू, अपेक्षा व्यक्त करू आणि आपला विकास घडवण्यासाठी या निवडणुकीत चांगल्या माणसाला विधानसभेत पाठवू. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.